शिंदेंना शह देण्यासाठी भाजपनं अजितदादांना सोबत घेतलं असं बच्चू कडूंनी म्हटलेलं आहे. शिंदेंना सोबत घेऊन अजित पवारांना शह दिलाय. आमदार बच्चू कडू यांनी भाजपावरही जोरदार टीका केली आहे. जागावाटपामध्ये भाजपनं शिंदे गट आणि दादा गटाला बुक्क्यांचा मार दिलाय असं देखील कडू म्हणाले. तर विधानसभेआधी भाजपकडून काटछाट सुरू झाली आहे. हे प्रकरण आणखी वाढतील असं देखील अनिल देशमुख यांनी म्हटलंय. शिवसेनाची उमेदवारी कोणती द्यायची काय करते भाजप ठरवणार. त्यांनी सर्वे केला भाजपनं, उमेदवार शिंदे साहेबाचे आणि सर्वे करतं भाजप आणि भाजप म्हणते आता यांना टाळा. हे नवीनच पद्धत आहे ही, म्हणजे नाक दाबून भुक्क्याचा मार जो पद्धत असते तसंच अजितदादासोबत झालेलं दिसतं. हे मात्र खरं होतं का, युतीचं सरकार म्हणजे शिंदे साहेब आल्यानंतर सरकार सुरळीत जात होतं आहे, पण तुम्हाला शिंदे साहेबाला द्यायचं होतं म्हणून तुम्ही अजितदादाला घेतला हाती आणि अजितदादाला हाती घेऊन शिंदेसाहेबांना शह देण्याचा प्रयत्न केला. अधिकचं राजकारण लोकांना पटत नाही. एकनाथ शिंदेला शह देण्यासाठी अजित पवार मानलं. आता भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार असे तिन्ही मिळून आता निवडणुका लढवल्या. लोकसभेमध्ये काय झालं आपल्याला कल्पना आहे. आता विधानसभेमध्ये जे आहे, आता विधानसभेमध्ये परत काटछाट त्यांची चालू झाली दिसते असं या पद्धतीनं की यांनी आम्हाला मत नाही दिलं त्याच्यामुळे आमच्या दगा पडल्या. हे सर्व आता अजून ह्या गोष्टी पुढील जसं जसं विधानसभा येईल निवडणूक तसं अजून ह्या गोष्टी वाढतील.